लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। नवरी आणि नवरदेव अतिशय उत्साहाने नाचत गाजत आपला हा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात। मात्र काही वेळा लग्न समारंभा दरम्यान अशा घटना घडतात ज्याचा कोणी विचारही केलेला नसतो। गुजरात मधील सूरत मधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यात वरात तिघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजे वर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला। कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। हे प्रकरण सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेठ गावातील आहे। 33 वर्षीय मितेश भाई चौधरी यांची वरात बालोद तालुक्यातील धावंदळा गावात जाणार होती। वरात निघण्यापूर्वी बहुतांश विधी पूर्ण करण्यात आले, थोड्याच वेळात वरात निघणार होती। आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजे वर नाचत होती। मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याची इच्छा झाली आणि तोही डीजे जवळ पोहोचला। दरम्यान नाचत असलेल्या मितेशला त्यांच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि नाचायला सुरुवात केली। त्यानंतर अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं। कुटुंबियांनी तात्काळ मितेशला मोटरसायकलवर बसवून स्थानिक रुग्णालय गाठलं, जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला। त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून बारडोली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। ही माहिती मिळताच चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली। लग्नाच्या काही तास आधीच नवरदेवाचा मृत्यू झाल्यानं हा आनंदाचा क्षण दुःखात बदलला। अथर्व रेसिडेन्सी आनंदी घरांची कॉलनी सोलापूर शहरात आपल्या सोयीच्या जागी बँक लोनची सुविधा उपलब्ध। अथर्व रेसिडेन्सी म्हणजे उत्कृष्ट अमेनिटीज उत्कृष्ट लोकांसाठी। नवीन RTO ऑफिस रोड सेंट थॉमस स्कूल जवळ विजापूर रोड सोलापूर।